नमस्कार, माझे नाव देवांश महेश मेहर, इयत्ता चौथी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद छा चिंचणी मोरीपाडा। आज शिवरायांची जयंती निमित्त तुम्हाला मी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे। पावनखिंड पटापट चढतो तो बाजी, पुरंदर तो मोठा जिद्दीचा किल्लेदार तो मुरार बाजी, मरेपर्यंत तू लढतो तो तानाजी, वाघाचा दबडा फाडतो तो संभाजी, आणि या सर्वांना सांभाळून स्वराज्य निर्माण करतो तो शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावं प्रताप, शिवरायांचे आठवावं साक्षी प्रभू मंडळी। आज 19 फेब्रुवारी हा दिवस भारतीय इतिहासातील लोक कल्याणकारी व अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते। एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर। शिवाजी महाराजांना पित्याचा संवाद फारसा लाभला नाही, तरी माता जिजाऊंनी त्यांना पित्याची उणीव कधीच भासू दिली नाही। आई भवानीचा आशीर्वाद, पाठीवर दादोजींचा हार व जिजाऊंचे सदा डोईवर संस्काराचे छत्र, यासह शिवराय घडत गेले। शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते। महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा, निजामशाह व विजापूरचा आदिलशाही या सत्तेत होता। ते राज्याची खूप हाल करत सगळीकडे अंधाधुंदी माजली होती। या परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य म्हणजे स्वतःच्या जनतेचे राज्य निर्माण केले। या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना मावळ्यांची मोलाची साथ मिळाली। शिवरायांना जीवा जीव देणारे मावळे स्वराज्याच्या मातीत तयार झाले असे त्यांना स्वराज्याच्या मातीत तयार झाले। एकच राजा जो रयतेसाठी जगला, एकच राजा जो अन्यायाविरुद्ध लढला, एकच नेता जो लोकहितासाठी झटला, एकच असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला। शिवाजी महाराजांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले। त्यांनी अनेक बल्लाढ्य शत्रूंचा शक्तीपेक्षा युक्तीने चोख बंदोबस्त केला। प्रथम त्यांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व पुढे अनेक किल्ले मोठ्या कौशल्याने व साहसाने जिंकून घेतले। गडमी गाव या तंत्राचा अवलंब करून शत्रूंना जेरीस आणले। इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून त्यांनी प्रबळ आरमार उभारले। शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर अनेक लोक उपयोगी कार्य केली। परस्त्रीला माते समान मानले, जल व्यवस्थापन केले, दुष्काळ भागातील लोकांना मदत केली, सर्व धर्मांना एकात्रीने वागवणारा राजा, प्रजेला सुख समाधान देणारा, सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला सुख समाधान देणारा हा राजा महाराष्ट्रात जन्माला आला शिवाजी महाराजांच्या रूपाने। स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून सन 1674 रोजी महाराष्ट्रात शिवरायांचा राज्याभिषेक अपूर्व यथासांग सोहळा पार पडला। ते खऱ्या अर्थाने छत्रपती झाले। त्यांची कीर्ती जगभर पसरली। शब्दही पडतात अपुरे अशी शिवांची कीर्ती
शब्दही पडतात अपुरे अशी शिवांची कीर्ती। राजा शोभुनी दिसे जगती, राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती। जय शिवाजी, जय भवानी, धन्यवाद।